संख्या सात संख्या वीडियो चालू केलाय मी सर्वप्रथम महाराष्ट्र मध्ये हॉल तिकीट मला आलेलं आणि महाराष्ट्र मधली मी पहिली ट्रान्सजेंडर आहे जिला पोलीस भरतीसाठी बोलवलं होतं तिथे. तर तिथे गेल्यानंतर मी अगोदर मी तिथे गेले तर सर्व शॉकच झाले मला बघून. मुलं मुली जे स्टुडंट होते जे तिथे भरती देण्यासाठी आले होते एकदम असे माझ्याकडे एकदम वेगळ्या नजरेने बघत होते. मला खूप असं वेगळं फील होतं की बा म्हणजे असं वाटतं की ह्या दुनियामध्ये मी एकटीच आहे कारण की सर्वच मला बघत होते तिथे. तर मला थोडंसं कुठेतरी असं धाडधूक झालं होतं. मग माझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, हाईट वगैरे मोजले वगैरे. मग तिथे ग्राउंडला गेले तर तिथले जे धुळे पोलीस होते त्यांचं मी खूप धन्यवाद करतो. त्यांनी तर माझं स्वागत केलं खूप. मी तिथे गेल्यानंतर जसं इव्हेंट चालू होणार होते जसं मी गोळा फेकण्यासाठी गेलीच तर काय कारण असतं त्यांनी मला अनाऊन्समेंट केलं माझंवालं आणि त्यांनी स्टेजजवळ बोलवलं. स्टेजजवळ बोलवल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम माझं धन्यवाद केला म्हणजे सॉरी स्वागत केलं त्यांनी. आणि स्वागत केल्यानंतर ते बोलले की म्हणे सॉरी मॅडम म्हणे आम्ही तुमची ग्राउंड घेऊ नाही शकत म्हणे. तर असं बोलता बरोबर तर माझ्या पायातली जमीनच सरकली का नाही बोलतंय म्हणून असं. तर ते झाल्यानंतर मग DYSP संजय बारकुंड सर आलेत. मग त्यांनी मला समजवलं की मॅडम तुमचं अजून इव्हेंट ठरले नाही आहे काही कारणास्तव. सरकार ज्या दिवशी तुमचे इव्हेंट ठरवेल त्या दिवशी आम्ही तुम्हाला कळून देऊ असं म्हणून त्यांनी मला खूप धीर दिला. खूप म्हणजे प्रोत्साहन दिला की बोलले संजय बारकुंड सर तिथले SP सर ते बोलले की बा आम्हाला खूप प्राऊड फील होतं आहे की तुम्ही आज आहे तुमचं समाजही पुढं होतं आहे तर आम्ही तुमचं देखील स्वागत करतो ह्या पोलीस ग्राउंडवरती म्हणे असं बोलून मी 5 तारखेला परत रिटर्न आली. मग त्याच्यानंतर मी 17 तारखेला धुळ्यामध्ये 17 मार्चला मला धुळे ग्राउंडला बोलवलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर मी त्यांनी मी तिथे पण परत आणखीन एकदम शॉक झाले मी बघून की बापरे माझ्यासाठी फक्त एकटीसाठी माझ्यासाठी त्यांनी मंडप तिथले मुलं म्हणजे सॉरी जसं महिला पोलीस आहेत महिला पोलीस वगैरे ते सर्वांना ड्युट्यासाठी लावलं होतं त्यांनी फक्त एकटीसाठी. नाही मुलं होते नाही मुलं होती मी एकटीच होती तिथे. तर मला खूप प्राऊड फील झालं खूप चांगलं त्यांनी मला खूप आणि चेअरअप पण खूप केलं मी पडताना. तर ग्राउंड वगैरे मी चांगलंच दिलं आहे. जसं ग्राउंडमध्ये पास झाले आहे तसं मी पेपरमध्येही देखील पास होणार आहेच. काय सांगाल तुम्ही तुमचं नाव काय? नमस्कार मी चांद सर्वर तडवी उर्फ बेबो जोगी पार्वती जोगी. मी सर्वप्रथम मी हायकोर्टचा धन्यवाद करते मॅटचा धन्यवाद करते आणि सरकारचा देखील मी धन्यवाद करते की आमच्यासारखे तृतीय पण त्यांना पोलीस भरतीमध्ये सहभाग करून घेतलं त्यांनी. ते खूप खूप धन्यवाद करते मी त्यांचं आलं. खरं तर म्हटलं तर मला पोलीस भरतीमध्ये लहानपणापासूनच आवड होती जसं आर्मीमध्ये वगैरे जसं आवड होतीच मला. पण मग जसं वय वाढत गेलं तसं मला माझ्यातली एक बाईपणा असं बाहेर उभरू आला. तर त्याच्यामुळे मग नंतर कळालं की मी एक किन्नर आहे तर त्याच्यामुळे समाजाची व्यवस्था आपली तुम्ही बघू शकता कशी किन्नरांना काय दृष्टीने बघतात म्हणून. तर मग कुठेतरी मी हिंमत हारली होती पण परत एक नवी उमंग जागवली माझ्या मनामध्ये. तर मी हे सर्वांचा धन्यवाद करते आणि त्या सर्वांचाही धन्यवाद करते ज्या लोकांनी पिटिशन दाखल केले. आर्या पुजारी झाले, निकिता मुख्यदल झाले, ह्या लोकांनी पिटिशन दाखल केले थर्ड जेंडर ऑप्शनसाठी. तर मी त्यांचाही खूप देखील धन्यवाद करते. आणि जसं मला सपोर्ट करणारे जसे होते ते आमचे शमीबा पाटील तृतीयपंथी समाजसेविका आणखीन तुम्हाला सांगू मयुरी आवडेकर, विकी शिंदे, दिशा पिंकी शेख ह्या देखील मला खूप सपोर्ट करतात. आणखीन जे आहेत आमच्या भुसावळचे पण जसं DYSP सर जसे आमचे भुसावळचे आहेत सोमनाथ सर ते झाले, आमचे जयश्री इंगळेताई आहे ते, असे बरेचशी जणांनी मला खूप सपोर्ट केला. आमचे कोच इरफान शेख त्यांनीही खूप देखील सपोर्ट केला कारण की त्यांनी मेन गोष्ट म्हणजे मला माझं लिंग
कडे लक्ष न देता त्यांनी फक्त एक स्टुडंट म्हणून त्यांनी माझ्याकडे फोकस केला. मग कुठेतरी शेरे एक माझ्या आईवडिलांना आणि दुसरं तिसरं म्हटलं तर इरफान सरांना जातं, कारण की त्यांनी पण मला खूप चांगली ट्रेनिंग दिली. आणि जे आता माझी जी पुढची जी आहे पेपरची जी तयारी चालू आहे तर यशोदा अकॅडमीमध्ये चालू आहे समाधान ताळे सरांकडे, तिथेही देखील मी चांगला अभ्यास करत आहे. तर जे सरकारने आम्हाला जशी जी जिम्मेदारी देणार आहे सरकार, तर ते आम्ही चांगलीच पार पाडू. जी संधी दिली त्या संधीचं सोनंच करू आम्ही. आणि सरकारकडे आणखीन एक कडकडीत विनंती आहे की आम्हाला जर आरक्षणाची व्यवस्था करून दिली सरकारने तर खूपच आभार होईल आमचा. म्हणजे ॲटलिस्ट नाही काही तर 1% तरी द्यावा सरकारकडे, ही विनंती. जसे बाहेरचे काही 5 राज्य आहेत त्या ठिकाणी दिले आहेत 1-1%. तर आमचं चालू आहे लढा तसं आरक्षणच्याबद्दल. तर जमलं तर आम्ही ह्या महिन्यामध्ये पिटिशन दाखल करणार आहेत आरक्षणबद्दल. मग तशी माहिती आणखी मी तुम्हाला पुढे चालून देईल.